नमस्कार, तुम्ही पाहत आहे कलंबोलीची दूरदर्शा। प्रथमतः ही कलंबोली जी वसली आहे, ही समुद्र सपाटीपासून 3 मीटर खाली वसलेली आहे। आणि या शिडकोनी ज्यावेळी ही कलंबोली शहर वसवलं होतं, त्यावेळी शिडकोनी डच मेथड प्रमाणे कलंबोली शहरामध्ये जो खाडीचा पाणी येतो त्याच्यासाठी हा होल्डिंग पॉइंट बनवला होता। आणि हा होल्डिंग पॉइंटचं काम हे होतं की समुद्रातून येणारी भरती आणि पडणारा शहरात जो पडणारा पाऊस ह्या पाण्याचं नियंत्रण करण्यासाठी हा होल्डिंग पॉइंट बनवला होता। शिडकोची ही डच मेथड होल्डिंग पॉइंट सिस्टीम ही खूप सुंदर संकल्पना होती, परंतु ही गेल्या 50 वर्षापासून शिडको स्थापनेपासून जवळजवळ या होल्डिंग पॉइंटचं कोणत्याही प्रकारचं गाल काढलं गेलं नाही। अनेक वर्षापासून आम्ही प्रशासनाला या सर्व गोष्टींचा आणि शिडकोला सुद्धा या गोष्टींचा अवगत केलं होतं, परंतु शिडकोनी किंवा आता नव्याने झालेली पनवेल महानगरपालिका यांनी कोणत्याही प्रकारच्या आमच्या ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। लक्ष न दिल्या कारणामुळं ह्या कलंबोलीची ही अशी अवस्था झालेली आहे। आणि नागरिकांना याचा खूप त्रास आज झालेला आहे। आजच्या तारखेनुसार आज दुपारी 1:30 ते 2:00 दरम्यानपर्यंत समुद्राला भरती आहे, म्हणजे 1:30 ते 2:00 हा कलंबोलीतला पाणी स्तब्ध राहणार आहे। ह्या पाण्याचा निचरा करणार कसा, हा मोठा प्रश्न या प्रशासनाकडे आहे। जर प्रशासनाने वेळेत हा होल्डिंग पॉइंट साफ केला असता आणि ह्या होल्डिंग पॉइंटचं जे पाणी नियंत्रित केलं जातं खाडीतून शहरात कांबोट्या शहराच्या सिग्नल जवळ तो बंधारा घातलेला आहे, बंद केलेला आहे। तिथे 4 एंट्र्या होत्या, त्या 4 एंट्र्या जर खुल्या असत्या तर ही पण कलंबोलीची अवस्था झाली नसती। आणि येथे राहणाऱ्या रहिवाशांना हा नाहक त्रास सहन केला झाला नसता। ही सर्वस्वी चूक येथे झालेल्या पनवेल महानगरपालिका आणि शिडकोची मोठी चूक आहे। आणि येत्या 2 तासाभरात अजून हा पाणी वाढण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद।